आज आपण आहोत साताऱ्याच्या पुढे. वाई शहरापासून पुढे आल्यानंतर वासुळे या गावामध्ये, म्हणजेच कमळगडाच्या पायथ्याशी आणि समोर दिसणाऱ्या या डोंगरावरती कमळगड आहे, तिथपर्यंत आपल्याला ही वाटचाल आपली पूर्ण करायची आहे. आणि अशा या थोड्याफार काँक्रीटच्या अशा पायवाटेवरून म्हणानंतर चालेल अशी वाटचाल झालं आहे. त्यानंतर लागते अशी शेताच्या बांधावरून जाणारी साधी पायवाट, आणि समोर आपल्याला दिसत आहे छोटीशी वस्ती. आणि ही वस्ती आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे, तर त्या पद्धतीची ही वाटचाल आपली हळूहळू चालू आहे. त्या वस्तीमध्ये बघण्यासारखं असं काही नव्हतं, त्यामुळे आता आपण आलो आहे ती. त्यानंतर आणि एक दुसरी वस्ती लागते, छोटासा ब्रिज आपल्याला क्रॉस करून जावा लागतो. समोरही आपल्याला ती दुसरी वस्ती दिसत आहे, ही वस्ती क्रॉस करून पण आपल्याला पुढे जायचं आहे. या वस्तीमध्ये आपल्याला एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हा एक दिशादर्शक फलक ज्यावर गडाबद्दलची माहिती व पाळावाचे नियम लिहिलेले आहेत. त्यानंतर ह्या वस्तीवरून पुढे आल्यावरती आपल्याला दोन रस्ते लागतात, हा यू टर्न आणि हा समोर जाणारा. तर समोर जाणाऱ्या रस्त्यावरूनच आपल्याला पुढे जायचं आहे, तरच आपल्याला असा हा जंगल ट्रेक मार्ग सुरू होतो. खऱ्या अर्थाने जंगल ट्रेक मार्ग सुरू झालेला आहे, पण अजूनही इतकी अशी चढतीचा मार्ग वगैरे असा चालू झालेला नाही जसं आपले वाटाड्यांनी आपल्याला सांगितलं. तर बघू आता आपल्यापुढे आपल्या ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य सिनियर ट्रेकर नवरंग सर चालत आहेत, त्यांचे काही मार्गदर्शनपर शब्द आता आपण ऐकूया. त्यांचं काय म्हणणं आहे गडाबद्दल? चेंजलगड करून खाली उतरलो आहोत वासळीमध्ये, आणि आता इथून कमळगडाचं आज निघते. काल मस्त जेवण झालं, थंडी जरा झाली आहे, आत्ता सुद्धा जरा ढग असल्यामुळे थोडासा चालायला प्रॉब्लेम काही होत नाही. काही मावळे पुढं चालत, पण थोडंसं वयानुसार दमशक होते. गड अतिशय सुरक्षित आहे, ओढ लागलेलं आहे गड काय आहे बघण्याची. आणि पाहूया गडावर गेल्यानंतर आपल्या काय गावा मिळते, बघतो काय सांगतात वर मिळेल काय चांगली. आणि पाणी पण चारावर मिळेल तर तरीसुद्धा आम्ही पाठी घेऊन चाललो आहे. तर इकडे बघा तुमचं डोंगर आहे, डोंगरा थोडीशी हिरवळी आहे, छान आहे बघण्यासारखं आहे, एकदम मारवलं असं सांगितलं. अशी ही झाडाझुडपातून वाट काढत आपली पायवाटेने मार्गस्थ मंडळी पुढे दिसत आहेत. या वाटचाल करताना आपल्याला दगडावरती अशा काही खुणा दिसत आहेत, बांध दिसत आहेत, की ज्याच्या पाठलाग करून आपल्याला पुढे गडावरती जायचं आहे. तशी पायवाट आहेच, पण आधीमध्ये पायवाट्यांना पण बरेच फाटे आहेत. समोर दिसणारा हा पॉईंट ज्याचं नाव आहे नवरा नवरीचे कडे किंवा नवरा नवरीची वाट वरात, जी आपल्याला वासुळे गावात ज्याची माहिती मिळाली होती. आता हा इतका चढ आहे चढतीसाठी की नाकाच्या शेंड्यावरती आपल्याला चालावं लागतं. खूप म्हणजे खूप इथे दम लागतो, प्रॅक्टिसची गरज आहे असं मला तरी वाटायला लागले. आता दिशादर्शक फलक दिसलेला आहे, त्यावरती बऱ्याच वाटांची नावे लिहिलेली आहेत, त्याप्रमाणे ही एक वाट आहे, दुसरी वाट जिथून आपण आलो, आणि इकडे आपल्याला वरती जायचं आहे गडाच्या दिशेने. इकडे पुढे आल्यानंतर हे असं आपल्याला खांबापण आलेली वाट दिसते. इकडे आपल्याला एक दुसरा लेक दिसतोय, आणि त्यानंतर पुढे आल्यावरती तसंच आपल्याला गोरक्षनाथ मंदिर लागतं. हे अशा प्रकारचं एक छोटंसं मंदिर आहे. पाण्याच्या वाटेच्या दिशेने आपले बाकीचे साथीदार गेलेले आहेत. अशा प्रकारे हे मंदिर थोडंफार आपल्याला दिसते. तर आपण आता मंदिरा दरवाजा बंद करून आपल्या साथीदारांसोबत पुढे जायचं आहे. पाण्याच्या वाटेपासून आल्यानंतर अशा प्रकारे हे पाणी दिस व्हिडिओमध्ये क्लिअर नाही दिसेल, पण अगदी स्वच्छ आणि थंड पाणी आहे, पिण्यासाठी एकदम उत्तम आहे, काही सुद्धा त्रास होणार नाही. जंगल वाट पुन्हा एकदा चालू झाले, टप्प्याटप्प्यात अशी जंगलं आहेत, पण अतिशय चढती असणारा हा मार्ग आहे. पुढे आल्यानंतर एक मावळ्यांचं घर आहे, जे बहुतेक शिवाजी महाराजांच्या काळापासून इथं राहणारे मावळे आहेत. त्यांच्यातील फक्त काहीच व्यक्ती जे शिक्षणासाठी इथून खाली जातात तेच फक्त खाली आहेत. अशा प्रकारचं हे मोठं असं घर आहे.
सुरू झालेली पुन्हा एकदा जंगल वाट, ज्याच्या टप्प्याटप्प्यात खूप वाटा आहेत, त्या वाटेवरून पुढे जायचं आहे आपल्याला। त्यामुळे उन्हाचा जास्त त्रास होत नाही। छोट्याशा दरीजवळ आलेलो आहे, ज्यानंतर आपल्याला ॲक्च्युली वरती चढायचं आहे। थोडं गडावरती सुद्धा एक छोटीशी दरी असते आहे, म्हणजे या गडाची उंची किती आहे बघू शकता तुम्ही। वरती चढताना एकदम सांभाळून जावं लागतं, एकदम पूर्ण काठावरून चालावं लागतं इथं एंट्रीला। अशा प्रकारे हे वरती जावं लागतं। एक दगड सुद्धा त्या वाटेमध्ये अडकलेला आहे मध्येच येऊन। आपल्या साथीदाराच्या म्हणण्याप्रमाणे आता हे आपण रेकॉर्डिंग करूया की हा आपला सौरभ आपल्यापेक्षा उंचीला जास्त असून त्याला नाकाच्या शेंड्यावरती हा चढ आहे, म्हणजे किती उंच असेल याचा तुम्ही विचार करू शकता। आणि ह्याच त्या कोरवी पायऱ्या ज्या गडावरती लागतात, अगदी थोड्याच आहेत, जास्त असं नाही। आपण पोहोचलेलो आहे पठारावरती कमळगडाच्या। असा हा विहंगम नजारा गडावरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आणि समाधान होईल इतका चढ चढून आलेल्याचं, इतकं दम जो लागतो आपल्याला चढताना त्याचं। आणि अशा प्रकारे आपण वर आलो आहे एकदम, म्हणजे तुम्ही बघू शकता दरीत खाली गेल्यासारखं आहे, पायऱ्या वगैरे छोट्या दिसत आहेत तुम्हाला। आणि इकडे समोरून आपण आलो, खाली घर आहे आणि आता समोर आपल्याला नवरा नवरीची वाट असा पॉईंट दिसतो आहे। तर हा पॉईंटवरती आपण ठरवू जायचं की नाही। आणि अशा प्रकारे हे गडाच्या खालच्या टप्प्यावरती हे विस्तीर्ण जंगल आहे, हे उजव्या बाजूस आहे आणि असंच डाव्या बाजूला आहे, म्हणजे जिकडून आपण वरती आलो। तर त्या पद्धतीनं आता ही माहिती आपण बघू शकतो। आणि पुढे केंजळगड आहे जो मागे आपण सर केला होता, एवढा क्लिअर दिसतोय की नाही माहीत नाही। आता जाऊया आपण गडाचं वैशिष्ट्य असणारी कावेची विहीर, जी बघण्यासाठी खास करून आपण आलेलो आहे। अशा प्रकारे ही ध्वजस्तंभाची सोय आहे कावेच्या विहिरीपाशी। अशा पद्धतीने खाली उतरावं लागतं आपल्याला, अशी ही वाट आहे कावेच्या विहिरीत जाण्याची। तर थोडं बाजूनं आपण फिरून बघूया की कशी काय सोय आहे वगैरे, असं काहीतरी थोडीफार ठेवण आहे। शक्यतो ती त्या काळात रखवालदारांना वगैरे थांबायची सोय असेल। परत आपण आता जाऊया, आपल्या सोबतच्या मित्रांनीही एक कलाकुसर छोटीशी केलेली आहे कमळगड नावाची। आता आपण खुद्द विहिरीमध्ये, कावीच्या विहिरीमध्ये उतरूया। अशा प्रकारे केबल पकडून आपल्याला खाली उतरण्याची सोय आहे। तर भेटूया, आपण खाली जाऊया, थोडं पकडून उतरावं लागतं। उतरताना आपण पायऱ्यांची उंची खूप आहे। हे बघू शकता आपले बाकीचे साथीदार जे वर चढत आहेत, त्यांना किती वरती पाय घेऊन पायऱ्या चढून वरती जावं लागत आहे। हातामध्ये घेतलेले आहे कावेच्या विहिरीतली काऊ, जी मातीचा उपयोग हा रंगकामासाठी केला जातो। व्हिडिओमध्ये इतकी क्लिअर दिसणार नाही, इतका भडक आहे की जसं आपण एखादा घरही रंग देतो त्या पद्धतीचा हा लाल रंग आहे असं म्हटलं तरी चालेल। अशा प्रकारे खडतर आपल्याला चढत जावं लागतं, भरपूर वरती जायचं आहे, त्यामुळे डायरेक्ट वरती भेटूया। फायनली आपण वरती आलेलो आहे। आता आपण पुढे दिसणाऱ्या ध्वजस्तंभाकडे जाऊया, त्या दिशेने ही आपली वाटचाल चालू आहे। काही गडावरती म्हणजे आत्ता अवशेष असे खास असे नाही आहेत, हा असतो भगवादश इथे असणारा। आणि पुढे आता आपण ही पाहू शकतो की एक छोटीशी पिंड आहे, त्या पिंडीपासून पुढे आल्यावरती हा जो आपल्याला समोर दिसतोय तो धोम लेक आहे, तुम्ही बघू शकता। आणि समोर जो डोंगर दिसतोय तो त्या बाजूने पूर्ण पसरलेला आहे महाबळेश्वरपर्यंत, म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की महाबळेश्वरचा डोंगर आहे। असा हा शेवटचा कडा आहे गडावरील।
जिथून आपल्याला महाबळेश्वरवरील काही ठिकाणचे पॉईंटसुद्धा दिसू शकतात, असे आपले वाटाडे नामदेव कोंढाळकर यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. हा आपण आलेली वाट आणि इथे पोचल्यानंतर इतका चढ चढून आल्यानंतर अशा प्रकारे आपल्या ट्रेकर्स ग्रुपने आपला आनंद व्यक्त केलेला आहे. हाच तो भगवा ध्वज आणि अशा प्रकारे आपण पूर्ण गड उतरून खाली आलेलो आहे आणि इथं आपला कमळगडाचा प्रवास संपत आहे.